वारिस पठाणवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. प्रवीण साले यांचे प्रतिपादन. CAA NRC विरोधात आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, परंतु विरोध करण्याची पद्धत असून MIMचे माजी आमदार वारिस पठाण यांनी प्रक्षोभक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ईट का जवाब पत्थर से देना सीख लिया है हमने, मगर इकट्ठा होकर चलना पड़ेगा. आजादी लेनी पड़ेगी और जो चीज मांगने से नहीं मिलती उसको छीन के लेना पड़ेगा, ये भी याद रखना. अब वक्त आ गया है, हमको बोला, मां बहनों को आगे भेज दिया, कुछ ब्लैंकेट में बैठ गए. अरे भाई, अभी तो सिर्फ शेरनिया बाहर निकली है और तुम्हारे पसीने छूट गए. और समझ लो, अगर हम लोग साथ में आ गए तो क्या होगा. 15 करोड़ है मगर 100 के ऊपर भारी है, याद रख लेना ये बात, ये याद रख लेना बात. त्यांनी केलेले हे वक्तव्य निषेधार्ह असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी केली आहे. सध्या CAAच्या विरोधात काही राजकीय पक्ष विरोध दर्शवत असतानाच MIM या पक्षाचा महाराष्ट्र विधानसभेतील माजी आमदार वारिस पठाण यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले. जे विधान यापूर्वी अकबरुद्दीन ओवैसींनी केलं होतं की आम्ही 25 करोड मुस्लिमांना आहोत आणि पोलीस हटवली तर आम्ही 100 करोड लोकांना भारी पडू, हे विधान लोकशाहीला घातक आहे. CAAचा विरोध करण्याचा त्यांना अधिकार आहे, विरोध करण्याची एक पद्धत आहे, त्या पद्धतीने त्यांनी विरोध करावा. पण असे प्रक्षोभक वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वारिस पठाणचा निषेध करावा तेवढा कमी आहे. दुसरीकडे वय वर्ष 18 पेक्षा खाली असलेल्या अज्ञान विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अशा प्रकारच्या आंदोलनात सहभागी करून शाहीन बागचं आंदोलन पूर्ण देशभर करण्यात येत आहे. काल बेंगलोरमध्ये असदुद्दीन ओवैसीच्या सभेमध्ये एक छोटी मुलगी जी पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावत होती अशा विद्यार्थिनीला पुन्हा त्यांच्याच आंदोलनकर्त्यांनी ओढून स्टेजच्या खाली नेलं, तिच्यावर गुन्हा दाखल झाला. पण माझं असं आव्हान आहे की एका विशिष्ट धर्माला धरून तुम्ही जर अशा प्रकारचे प्रक्षोभक वक्तव्य करत असाल तर पोलीस तर निश्चित कारवाई करील, पण याचा करावा तेवढा निषेध कमी आहे. आणि वारिस पठाणला तत्काळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, बोला मराठी न्यूज.